भीमराव काळे यांनी आरोप केला होता की गार्डीमध्ये जे काही शिक्षक होते त्यांना फसून प्रवेश केला आहे, मग ते कितपत खरं आहे कितपत खोट आहे? हा कल्याणराव काळेचा निराधार संपूर्ण खोटा आहे. परवा 11 तारखेला अजित दादांची सभा प्रचारद्वाराच्या महादेवाच्या मंदिरात, त्यावेळेला गार्डेगावमध्ये आम्ही ज्या हायस्कूलमध्ये मुली परीक्षेला पास झाल्या आणि पोलीस भरतीमध्ये मुली जे पास झाल्या त्या मुलीसांना वाटलाला आम्ही सत्कार करायला बोललो होतो. त्यावेळेला गार्डेगावातील शिवाजी जाधव हा त्या ठिकाणी सत्कार करून त्याचा आम्ही त्या ठिकाणी त्याचा आतोजी सत्कार केला. आणि दुसऱ्या सृष्टी विजय पाटील ही मुलगी 10वीमध्ये पहिल्यांदा 86 टक्के गुण मिळून आल्यामुळं त्या ठिकाणी त्या मुलीचाही पण सत्कार केला होता. आणि त्याचप्रमाणे अशोक कांबळे या मुलीचा पण त्याचा आबाजी हस्ते सत्कार केला होता. त्या ठिकाणी शिवाजी नानासाहेब मोरे आमचे तिथे हजर होते आणि नानासाहेब मोरे साक्षीने सांगतो की त्या ठिकाणी शिवाजी जाधव याला आम्ही ज्याचा कुठलाही आबाजा पाटील पक्ष प्रवेश घेतलेला नाही, त्याचा फक्त आम्ही सत्कार केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे विद्या मंदिर हायस्कूलचे कारणी सर 10वीचा निकाल 1 नंबर लागल्यामुळं त्या मुलीच्या सत्कारासाठी आम्ही त्याला आबाच्या सभेत बोललो होतो, या ठिकाणी मुलं सत्कार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की चेअरमन साहेब जी पत्रकार परिषद काल बोलले ते सगळं खोटं आहे, सक्षम खोटं आहे? त्यांनी बाईट दिली आणि संपूर्णपणे खोटं आहे. आणि आमच्या वस्तीवर जाऊन समाधान दादा काळे यांनी ज्ञानू जाधवांचा जाणून बुजून खोटा सत्कार केला आणि शक्ती आबांचा. आम्ही मुळशी काळे गटाचेच होतो आणि आता सध्या आम्ही अभिजित दादांबरोबर दीपक दादांबरोबर काम करतोय. आणि समाधान दादांनी मला चहा पाजा म्हणून गाडीत बसवलं. गाडीत बसवल्यानंतर सागर पाटील यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी माझ्या गाड्यात लंब टाकून माझे फोटो सगळीकडे व्हायरल केले. व्हायरल केल्यानंतर मला माझ्या कौटुंबिक वादाला तोंड द्यावं लागलं. बरं. आणि विनाकारण माझी मानहानी केली, बदनामी झालेली आहे. आणि मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिजितदादांच्या सभेत मी जाहीर प्रवेश करून परत एकदा मला त्यांना सांगावं लागलं की मी तुमचाच आहे, मी तुमचाच प्रचार करतो, मी तुमचं कार्यक्रम करतो. आणि इतके दिवस आम्ही फाउंडर सभासद असून सुद्धा आमच्यावर बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीतून आम्हाला भयंकर कारखान्याकडून त्रास झालेला आहे. त्यामुळं आम्ही ऊसाचं क्षेत्र लागवडीखाली आणायचं बंद केलं. आणि जो काही ऊस आहे थोडाफार तो सुद्धा आम्ही अभिजितदादांच्या सांगोला सहकार्याला घातलेला आहे. घरात आमच्या 4 सभासद आहेत आणि सर्वच्या सर्व मतदान आम्ही अभिजितदादांच्या पॅनलला करणार. या सगळ्या गोष्टी तुम्ही सहमत आहात का? आम्ही सहमत. बरोबर. बँकेचं इलेक्शनसाठी 1 लाख रुपये आम्हाला दिलं. बरं. या लाखाचं 2 लाख जरी फेडलं तर ती कर्ज आमच्या पोकडे आहे का? बरं. आणि कुणाला तर जा आम्ही नाही म्हणून त्याचा ऊस अडवायचा पुणे त्याचे पैसे आणले आम्ही त्यात घाई आलो. बरं. सभासद आहे त्या कर्ज करताना तुम्हाला कारखान्याच्या प्रशासनाने सूचना दिलते का? कारखान्यात काय नाही, इलेक्शनाला म्हणून पैसे दिलते 1 लाख रुपये. बरं. ते पैसे आम्हाला काय म्हणून इलेक्शनसाठी दिले. बर. इलेक्शन साठी पैसे दिलत आम्हाला. बर. ते आम्ही आमच्याकडे त्यांनी कोणाला जामीन झाला त्याच्या उसात घेतलं. बर. आमच्याला जामीन आहे त्याच्या उसात घेतलं. बर. ऍक्च्युली तर जामीन आम्ही डायरेक्टरलाच घेतलं. बर. त्यांचं ते फॉर्म त्यांनी काढून घेतला आणि दुसऱ्याचाच फॉर्म घातला. बर. त्यांचा ऊस गेला की तुम्ही जामीन आहे म्हणून त्यांचाच आढवाई उचून त्यांच्याच बिलात कट करून घ्यायची. असं लाख 2 लाख जरी फेडलं तरी अजून आमच्या पोकाडी कर्ज आहेच. म्हणजे अजून कर्ज दाखवत आहे? कर्ज दाखवते. बरं. आता फेडाव तर कुठं मग स्टेटमेंट मागील जरी भी देत नाही काय पोपटा. बरं. म्हणजे तुमचं जे काय असेल ते न सांगता त्यांनी कट करून घेतलं. तुम्हाला सूचना दिली नाही पूर्वकल्पना. आणि मग म्हणलं आम्ही असं तर करा त्यांचा ऊस तुम्ही अडवत आहे का नाही, किती तुम्ही 4 टन 10 टन काय असेल ते असेल तुम्ही ती ऊस माझ्या नावावर पाठवा आम्ही त्याचं रोख पैसे. तुमचा ऊस गेलेला काय मागच्या कपेला? गेलतं की माझा ऊस. माझा ऊस बी गेला गेला की बिलात बिलच गेला. म्हणजे काय 1 रुपया बिल मिळाला नाही तुम्हाला? काय नाही पावचर मोकळं दिले. राम राम. बर. राम राम. काय नाव आपलं? ज्ञानेश्वर तात्राम जाधव. गार्डी मुक्काम पोस्ट गार्डी. बर. सभासद आहे या कारखान्या सभासद? मी फाउंडेशन सभासद. दादाच्या काळापासून? इथं काय नव्हतं बाळवणीला. बर. पहिली मी पावती फांडी विठ्ठल सहकारीवर काय पाया सुद्धा नव्हता. सभासद आहे. बर. निवडणुकी चालू आहे त्या दरम्यान तुमचा फसून प्रवेश केला समाधान काय आणि असं चर्चा उठली काय तुम्ही काय कितपत करत काय? बरोबर आहे. बर. मी पहिल्यापासून दीपक दादाचा कंट्रोल माणूस आहे 22 वर्षापासून. बर. हां.
आता ते काय नेताना काय म्हणले त्यावेळेस तुम्हाला? नेलं नाही मला, घरी येऊन आपलं फोटो काढून आमच्या कळागाड्या डायरेक्ट प्रवेश म्हणून फोटो कुठली. मग आता कोणत्याकडे क्रम करत मी आधी तो आबाज. बरं, काय वाटतं निवडणूक तुमची सभा झाली या बाळवणी भागात काय वाटतं तुम्हाला? 100% घड्याला यांना. बरं, शिवाजी जाधव यांची मुलगी ही माझी भाची. बरं, मी त्या मुलीला फोन केला ती मुलगी बाहेर आहे. म्हणजे मी पप्पांना पाठवून दे, त्यांना पाठवून दिल्यानंतर ते सकाळी आले. त्यांना आम्ही शाल आणि त्रिफळ देऊन फक्त सन्मान केला. त्यांचा कुठलाही पक्ष प्रवेश केलेला नाही किंवा तसं त्यांचे फोटो बघा सगळ्या ग्रुपवरती फोटो आहेत किंवा त्यांना त्यांच्या गळ्यात घड्यात चिन्ह किंवा दुसरं कुठलीही निशाणी अडकून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतलेला. ही जी चेअरमन साहेबांनी अफवा पसरवली ही साप चुकीची आणि निव्वळ खोटी आहे. म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानात तोंडावर काल जे आरोप केले कॅनरा काळेने हे साप खोटे असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% खोटे आहेत. त्यांना आता पराभव दिसायला आलेला आहे त्यामुळे ते असे काहीही अफवा पसरवून मतदानाच्या मनात मतदारांच्या मनात काहीतरी रोज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. शून्य सभासद तुम्ही सभासदांना काय सांगाल तुम्ही? हे असे प्रकार वारंवार घडत. शून्य सभासदांना परिवर्तनाची ही लाट आहे. अभिजित आबा व दीपकदादा रोंगेसर यांनी जो तालुक्यासाठी सक्षम पर्याय उभा केलेला आहे 22 वर्षे झाला आम्ही यांच्याबरोबर राहून आमचं प्रपंच बऱ्याच जणांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. कामगाराचं असतील सभासदांचं असतील एक सक्षम पर्याय उभा झालेला आहे. सर्व सभासदांनी तालुक्यातील अभिजित आबाच्या पॅनलला पाठिंबा उभा राहून मतदान करून भरघोस मतदान निवडून घ्या. म्हणजे यंदा परिवर्तन आठवलं? परिवर्तन 100% होणार आहे. राम राम. मी राम राम. राम राम. काय नाव आहे आपलं? मारुती शिवर बागळे. बरं, सभासद आहे का तुम्ही? मी सभासद तुमच्या चंद्रबाजीत आहे. बरं, आणि काय प्रकार घडला होता त्यावेळेस? तुम्ही समाधान यांची सभा होणार होती, काय झालं नेमकं त्यावेळेस? दिवशी मला म्हणली सभा सभेला आली बसली. मी म्हणलं माझं खरेदीचे पैसे माझे 5,000 आहेत. बरं, शेअरचं माझं पैसे द्याल बोला. बरं, तर सभा चालतील. त्या सभा काय उधळून लागेल? त्या सभा उधळून लावायचा प्रयत्न केला. बरं, तर ती म्हणजे तू सभा उधळून नको, तुला पैसे देतो, तुला अमकं करतो तमकं करतो. पैसे कोण देणार आहे मला तेवढं सांगा म्हणलं. त्यात एकतर कोण आहे म्हणलं, दोन कोण आहे म्हणलं येत्या गाडीत. माझा सभासद रद्द करायचं. आज कारखान्यात या तुमच्या चंद्रमागेत जवळजवळ 100 सभासद आहे. 100 सभासद नावही होऊ दिलं ना त्या कल्याणराव काळ्याने गावातल्या 2-3 बाटगोळ्याची. कसं असं केलं असं त्यांनी? ते काय केलं तर हे मारती भागाला लय मोरला आहे. शाहजी साळवे या हिथं मत होतं बाळवणी कारखान्यात तुमच्या मार्केट कमिटीचं, त्याला 2 मतांना निवडून आणलं आहे. पण ह्या गावातल्या लोकांची काय वाटतं या मारती भागात नको आहे. पण ही मारती भागात आज उद्या निवडणूक पूर्ण अभिजित पाटला गट पूर्ण एका जुटीनं एक नंबर नंबर अभिजित पाटीलानं आणि दीपक पवार हे कोण असतील आपल्या गटात ते सगळी जय होणार असं मी ग्वाही देतो. आणि ह्या गार्डीला मी सत्कार करायला सगळे बोलवतो गार्डी. आता कोणाचं वातावरण आहे? आता अभिजित पाटीला आणि सगळे दीपक पवार सगळे. तुमचं मत कोणाला? अभिजित पाटील दीपक पवार.